नमस्कार, जकास मराठी रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत अळीवाचे लाडू। फ्रेंड्स, रेसिपी सुरू करण्याआधी जर अजून तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा। अळीवाचे लाडू बनवण्यासाठीचं साहित्य तुम्ही इथे आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघू शकता। अळीवाचे लाडू बनवण्यासाठी आधी आपण बदामांना 5 मिनटं उकळून घेऊया, याला ब्लांच करणे म्हणतात। त्यानंतर थंड होऊ देणार आहोत आणि बदामाच्या साली काढून घेणार आहोत। ब्लांच करण्याऐवजी तुम्ही बदामांना भिजवून त्यांच्या साली काढूनसुद्धा वापरू शकता। असं केल्याने बदाम व्यवस्थित पचतात आणि त्यांची पोषक तत्वेसुद्धा आपल्या शरीराला पूर्णपणे मिळतात। आता आपण चाकूने बदामांचे बारीक तुकडे करून घेतले। तुम्ही बदाम किसूनसुद्धा वापरू शकता। लाडू बनवण्यासाठी एका पॅनमध्ये तूप गरम करून घेऊया। या लाडवांना जास्त तूप लागत नाही, फक्त 1 चमचा तूप आपण गरम करून घेणार आहोत। तूप गरम झालंय, आता यात गूळ घालूया। गुळाला मी किसून घेतलंय। गुळाला आपण पूर्णपणे वितळू देणार आहोत। गूळ व्यवस्थित वितळलाय, आता आपण यात अळीव घालणार आहोत। अळीवाच्या बियांना मी जवळपास 7 ते 8 तास भिजवून ठेवलं होतं। अळीव भिजवायला मी नारळ पाणी आणि साधं पाणी वापरलं होतं, कारण माझ्याकडे नारळ पाणी कमी होतं। आता यात आपण घालणार आहोत ओला नारळ। गुळाच्या दुप्पट आपल्याला नारळाचं प्रमाण घ्यायचं आहे। इथे 1/2 कप गुळासाठी मी 1 कप नारळ वापरलाय। व्यवस्थित मिक्स करून घेऊया। फ्रेंड्स, हे लाडू खूप पौष्टिक असतात। यात आयर्न, फॉलिक ॲसिड, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन ई, इसेन्शियल फॅट्स अशी भरपूर पौष्टिक तत्वे असतात। तुम्हाला माहितीच असेल आपल्याकडे बाळंतिणीला हे लाडू दिले जातात, पण लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठीच हे लाडू उपयुक्त आहेत। तर तुम्ही हिवाळ्यात रोज एक लाडू नक्की खा आणि तंदुरुस्त राहा। मिश्रण परतताना जवळपास 3 ते 4 मिनिटं झालेली आहेत। तुम्ही बघू शकता मिश्रणातलं पाणी बऱ्यापैकी आटलंय। आता यात आपण ड्रायफ्रुट्स घालूया। आपण भिजवून बारीक काप केलेले बदाम घालणार आहोत आणि सोबतच काजू आणि पिस्ता घालणार आहोत। आता हे ड्रायफ्रुट्स आपण व्यवस्थित मिश्रणात मिक्स करून घेऊया। ड्रायफ्रुटसोबत अजून 1/2 मिनिट आपण हे मिश्रण परतणार आहोत। अळीवाचे लाडू बनवण्यासाठी मिश्रण तयार आहे। आता आपण गॅस बंद करून यात वेलची आणि जायफळाची पूड घालणार आहोत। फ्रेंड्स, जर तुम्हाला वाटत असेल की लाडू वळता येत नाही आहेत तर यात तुम्ही ड्रायफ्रुट्सची पावडरसुद्धा घालू शकता, म्हणजे मिश्रणाला थोडा घट्टपणा येईल आणि लाडू वळायला सोपे जातील। वेलची आणि जायफळाची पूड आपण मिश्रणात व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता आपण हे मिश्रण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि थोडं थंड झाल्यानंतर आपण याचे लाडू वळूया। फ्रेंड्स, हे लाडू 4 ते 5 दिवस आरामात टिकतात आणि जर तुम्ही हे फ्रीजमध्ये ठेवले तर 8 ते 10 दिवस आरामात टिकतात। मिश्रण रूम टेम्परेचरला आलंय, आता आपण याचे छोटे छोटे लाडू वळणार आहोत। मला हे मिश्रण थोडं ढिलं वाटतंय, त्यामुळे मी यात काजू आणि पिस्त्याची पूड घालते। मिक्स करून घेऊया। आता या मिश्रणाचे आपण छोटे छोटे लाडू वळणार आहोत। फ्रेंड्स, अळीव उष्ण असतात, त्यामुळे आपण छोट्याच आकाराचे लाडू वळणार आहोत आणि रोज एकच लाडू खायचा आहे, नाहीतर उष्णता वाढू शकते। लाडू तयार आहे, अशाच प्रकारे बाकी लाडू वळूया। हे लाडू तुम्ही हिवाळ्यात खा, शरीरासाठी उत्तम असतात। तर अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा अळीवाचे लाडू बनवून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासोबत कमेंट सेक्शनमध्ये शेअर करा।
जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका झकास रेसिपीसोबत. धन्यवाद.